हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड, मागील भागात आपण ही बॅग, ही पर्स पाहिलेली। या भागात यातील याचा जो आतील कपडा कसा तयार करायचा ते पाहायचं आहे। फ्रेंड, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही। ही जी पर्स आहे ही उलट करायची आहे आपल्याला। उलट्या बाजूने आतली साईड वर काढायची आहे आणि आतल्या साईडनी माप घ्यायचं आहे या पर्सचं आतील बॅगसाठी। उलटी करून घेऊयात। हे पहा फ्रेंड, आपलं हे उलट झालेलं आहे आणि याचं माप काढायचं आहे आपल्याला। याची जी रुंदी आहे ती 10 इंच आहे। 10 लूज ठेवायचं आहे, हे 10 इंच रुंदी आहे आणि उंची 7.5 इंच ठेवायची आहे। हा जो कपडा आहे पहा फ्रेंड, हा कपडा घेतलेला आहे आतील बॅग साठी आणि दहावर घडी टाकायची आहे या कपड्याची। इंचावर फोल्ड करून घ्यायचा आहे हा कपडा। आणि ही जी साईड आहे ही काटाची साईड आहे आणि हे वरच्या साईडला घ्यायचं आहे। हे दहा इंच करून घेऊया। हे पहा फ्रेंड, 10.5 इंच घेतलेलं आहे, 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि हाईट आपल्याला 7.5 इंच ठेवायची आहे, जास्त ठेवायची नाही आहे। या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हा कपडा कट करून घ्यायचा आहे। शिलाई मार्जिन घेतलेली आहे 1/2 इंच आणि पुढे आपल्याला हा जो कपडा आहे हे
हे जे माप आहे कटिंग झालेलं, या मापाने एक पट्टी काढायची आहे खाली बुडासाठी, खालील बुडासाठी। हे जे माप आहे, ही जी पट्टी आहे ती तीन इंच घेऊयात। तीन इंचाने सर पट्टा काढायचा आहे हा। आपलं कटिंग कंप्लीट झालेलं आहे आणि स्टिचिंगचं काम करायचं आहे। स्टिचिंग करताना उलट सुलट बाजू पाहिजे आहे या कपड्याची। ही सुलट बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे। सुलट बाजू आतल्या साईडला घ्यायची आहे। आणि स्टिचिंग करताना हा जो पॉइंट आहे या पॉइंटला टिप मारून घ्यायची आहे। सुलट बाजूने टिप मारून घ्यायची आहे। नंतर बॉक्स टिप करायची आहे याची। आणि नंतर खालील खालचा जो चौकोन आहे हा, तो खालची जी पट्टी आहे ही या पॉइंटला जॉईन करायची आहे। अशा प्रकारे हे जास्त झालेलं आहे। ही जी पट्टा, हा जो पट्टा आपण काढलेला आहे हा चौकोनी, हा खालील भागाला जॉईन करायचा आहे। हा पण लॉक करून घ्यायचा आहे चारी बाजूनी। आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे खालच्या साईडला। स्टिचिंग करून घेऊयात। हे पहा फ्रेंड, सुलटला सुलट ठेवून या साईडने स्टिचिंग केलेलं आहे। आणि हे पलटवायचं आहे आणि बॉक्स टिप मारायची आहे आपल्याला या साईडला। ही जी टिप मारून घेतलेली आहे याच्यावरनं बॉक्स टिप टाकायची आहे। आणि नंतर खाली बुडाचं काम करायचं आहे। हे पहा आपली बॉक्स टिप कंप्लीट झालेली आहे। आणि हे जे आहे हा वरचा भाग आहे, तोंडाचा भाग आहे आणि हा बुडाचा भाग आहे हे। तर हे जे आहे हे सुलट साईडनी, सुलट्या साईडनी ही उलट बाजू आहे आपली आणि ही सुलट बाजू आहे। तर हा जो पट्टा आहे हा या पॉइंटला कट करायचा आहे। आणि हे जास्त झालेलं आहे, डबल झालेलं आहे। या पॉइंटला कट करून हे गोल राऊंडमध्ये हा पट्टा जॉईन करून घ्यायचा आहे खाली बुडाला। हे पहा फ्रेंड, हा जो पट्टा आपण काढलेला आहे हा जास्त झालेला आहे, हा एवढा लागत नाही आपल्याला। हा या पॉइंटला कट करायचा आहे। आणि याच्यातील हा ब्रॉड घेतलेला आहे। आणि हे जे आहे हा जो भाग आहे हे या पॉइंटला असं ठेवायचं आहे। आणि पूर्ण गोल राऊंडमध्ये हा पट्टा जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी। हा अशा प्रकारे
अशा प्रकारे हा पट्टा जॉईन करून घ्यायचा आहे, करून घेऊयात। हे पहा आपली जी बॅग आहे ही रेडी झालेली आहे आणि ही हातची लाईनी जॉईन करायची आहे आणि हा जो शिलाईचा भाग आहे तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे हा भाग। अशा प्रकारे ऍड करायचा आहे आणि हात शिलाईने हे जॉईन करून घ्यायचा आहे या बॅगला हा कपडा। पूर्ण गोल राउंड मध्ये या पॉइंट पासून हात शिलाईने हे जॉईन करायचा आहे। हात शिलाईसाठी या सेडचा धागा वापरायचा आहे आणि पलटवायचा आहे। हे पहा हातची लाईला स्टार्ट करूयात आपण। या अर्धा इंचाने खाली ठेवायची आहे, कपडा खाली ठेवायचा आहे आणि कपड्यातून एकदा आणि हे जे याच्यातून एकदा घेतलेली आहे सी गोल राउंड मध्ये हे करत जायचं आहे कपड्यातून एकदा आणि हा जो भाग आहे याच्यातून एकदा। खालील भागी असा हात शिलाईने लॉक करायचा आहे, खालचा हा बुडाचाही लॉक करून घ्यायचा आहे। करून घेऊयात आपण हे गोल राउंड मध्ये। हे पहा आपला हात शिलाईचं काम कंप्लीट झालेलं आहे, हे लॉक झालेलं आहे पूर्ण आणि हे पलटवायचं आहे। आपली ही जी बॅग आहे ही रेडी झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे यूज करण्यासाठी। पलटवून घेऊयात। हे पहा फ्रेंड अशा प्रकारे हे झालेलं आहे, लॉक झालेला आहे कपडा आणि आतील जे मायक्रोन होतं आपण जे जाऊन चिटकवून टाकलेलं तेही दिसत नाही आहे, लॉक झालेलं आहे। अशा प्रकारे आपली ही बॅग झालेली आहे फ्रेंड। भेटूयात पुढील भागात, तोपर्यंत बाय, थँक्यू।